नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू, सिंह माणूस आणि पुतळा हा पाठ बघणार आहोत. चला तर बघूया. लॉंग लॉंग अगो द मॅन अँड द ॲनिमल कुड टॉक टू इच अदर. वन्स मॅन अँड लायन गॉट टॉकिंग. फार फार वर्षापूर्वी माणूस आणि सिंह यांच्यामध्ये संवाद होत असे. खऱ्या अर्थाने हा संवाद नसायचा, परंतु आपल्याला प्राण्यांच्या रूपात काही संदेश देण्यासाठी, काही माहिती देण्यासाठी, काही बोध देण्यासाठी या प्राण्यांचा आपल्याला वापर करावा लागायचा. अगदी तशाच पद्धतीने या गोष्टीमध्ये देखील हा या गोष्टीतील बोध तुम्हाला समजण्यासाठी या सिंहाचा वापर केलेला आहे. तर फार फार वर्षापूर्वी सिंह आणि माणूस संवाद करत होता. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आय एम द किंग ऑफ द बीस्ट. आणि सिंहाला त्याच्या ताकदीबद्दल खूप अभिमान होता. आय एम द किंग ऑफ द बीस्ट. आणि मी सर्व प्राण्यांचा राजा आहे. I am stronger than any man. I am stronger than any man. That is why men fear me. सगळे प्राणी मला का घाबरतात? कारण माझ्यामध्ये ताकद आहे, म्हणून मला सगळे प्राणी घाबरतात. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. आणि माणसाला देखील त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल खूप अभिमान होता. आणि तो माणूस त्या सिंहाला सांगतोय, मला बुद्धी असल्यामुळे मला सर्व प्राणी घाबरतात आणि मी या पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान आहे. दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. आणि म्हणूनच मला बुद्धी असल्यामुळे, बुद्धीच्या जोरावर मी तुझ्यासारख्या प्राण्यांची शिकार देखील करू शकतो आणि तुला मारू सुद्धा शकतो. दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हु वॉज ग्रेटर. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला, त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला, श्रेष्ठ कोण आहे, ताकदवान कोण आहे. आणि म्हणून त्या माणसाने त्या सिंहाला एका बगीच्यामध्ये आणलं, एका गार्डनमध्ये आणलं. इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आणि तिथं काय दाखवलं, त्या बगीच्यामध्ये, त्या गार्डनमध्ये हर्क्युलस नावाचा योद्धा त्याच्या पायाशी एक मृत, एक मेलेला सिंह लोळण घेत आहे. म्हणजे तो हर्क्युलस त्या सिंहावर उभा आहे अशा पद्धतीचा पुतळा त्या मानवाने त्या सिंहाला दाखवला. सी दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट मेन आर ग्रेटर क्लेम द मॅन. बघ म्हणे, या पुतळ्यावर असं सिद्ध होतं की माणसं हे तुझ्यासारख्या प्राण्यापेक्षा, म्हणजे सिंहापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ताकदवान आहे. नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल, द लायन रिप्लाइड क्विकली. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय मॅन. तसं काहीच नाही. याच्यावरून असं लक्षात येतं कि हा जो काही पुतळा बनवलेला आहे, हा पुतळा मानवाने बनवलेला आहे, माणसाने बनवलेला आहे. आणि माणसाने बनवलेला असल्यामुळे माणूस या पुतळ्यामध्ये श्रेष्ठ दाखवलेला आहे. इफ लायन्स मेड स्टॅच्यू दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज. आणि मग पुढं तो सिंह काय म्हणतो, जर हाच पुतळा जर सिंहाने बनवलेला असता
तर सिंह हा वर असता आणि त्याच्या पायाशी माणूस दाखवलेला असता. म्हणजे सिंहाने जर हा पुतळा बनवलेला असता तर त्या पुतळ्यामध्ये सिंह श्रेष्ठ असता. फ्रॉम द स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड ऑन द स्टोरी टेलर. When someone else tell the same story, they tell it from their point of view. आणि या गोष्टीवरून असं लक्षात येतं की जो कोणी गोष्ट सांगणारा असतो तो गोष्ट सांगणारा तो ठरवत असतो की गोष्टीतील व्यक्ती प्राणी कोणती श्रेष्ठ आहे. या गोष्टीवरून असं लक्षात येतं, या गोष्टीवरून आपल्याला असा बोध घ्यायचा की कुठलीही गोष्ट तो आपापल्या पद्धतीनं आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघत असतो, आपल्या अँगलनं बघत असतो, आपल्या दृष्टिकोनाने बघत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे मतं असू शकतात, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. निश्चितच हा साधा सोपा सरळ धडा तुम्हाला समजलेला असेल. धन्यवाद.